आणि ते आपल्या मुलीला सांगता आता की अशा भिकारी लोकांना घरात आणायचं नाही मी ज्या ज्या गाड्या धुतल्या त्या त्या गाड्या घेतल्या आणि आठवड्यापर्यंत अचानक ते लोक आले आणि त्यांनी ते रेशॉम आमचं तोडलं आणि मनात भीती होती की आता काय झालं असेल दरोडा पडला म्हणजे आईला मारलं काय झालं असेल असे अनेक प्रश्न गाडी चालत असताना डोक्यामध्ये येत होते मंजिले उन्ही को मिलते जिनके सपनो मे जान होती पंखो से कुछ नाही होता बुलंद हौसलो से उडान होती नमस्कार मी डॉक्टर संतोष कामेर कलाईफ अँड बिझनेस कोच गेले बत्तीस वर्ष ट्रेनिंग प्रशिक्षण व्यवसायामध्ये आहे स्वतःचा माझा रिसॉर्ट आहे पनवेलजवळ आणि पंधरा पुस्तकांचा लेखक आहे असं मला स्टोरी एक सांगणार आहे स्टोरी अशी आहे की ती एक तीन वर्षाचा मुलगा ज्याचे वडील वयाच्या तीन वर्ष तिचा असताना वडील वाढतात एक्सपायर होतात आणि ती गरीब परिस्थिती एक स्लममध्ये राहत असतात मुंबईसार मुंबईच्या बांद्रासारख्या एरियामध्ये ज्याला भारतनगर बैरामपाळा ह्या नावाने ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी त्याची आई आणि दोन मुलं बरोबर ती राहत असते आणि अशा वेळेस त्या गरीब बसीमध्ये आई टेलरिंगचा व्यवसाय करत असते आणि त्याच वेळेस एक साधारण वयाच्या तेरा वर्षी त्यांना नातेवाईकांकडे बोलवलं जातं नातेवाईकांकडे गेल्यानंतर दिवाळीचे दिवस असतात तो मुलगा आणि एक लहान बहीण त्याची त्यांच्या घरी गेल्यानंतर एक छोटासा प्रसंग घडतो की त्या ठिकाणी ती घरातली बाई एक मिठाईचं एक प्लेट आणते आणि एक ठिकाणी चिवळा असतो लहान बहिणीला ती मिठाईची प्लेट आवडते म्हणून ती खेचून घेते आणि त्याच वेळेस ती घरातली बाई पाहते आणि ती आपल्या मुलीला सांगता जातात की अशा भिकारी लोकांना घरात आणायचं नाही हा भिकारी शब्द त्या मुलाला लागतो आणि तो मुलगा आपल्या लहान बहिणीला घेऊन बाहेर पडतो आणि तो म्हणतो मी भिकारी नाही आणि त्यातूनच त्या मुलाच्या आयुष्यामध्ये कलाटी येते आणि नंतर पुढे पाहता पाहता एक प्रवास सुरू होतो आणि तो मुलगा म्हणतो की ज्या ज्या गाड्या धुतल्या त्या त्या गाड्या घेतल्या तो मुलगा समोर उभा डॉक्टर संतोष कामेरकर वयाच्या तेरा वर्षी बिझनेसला सुरुवात केली आणि गरिबी ही एक वरदान आहे असं समजून मी अनेक व्यवसाय चालू केले वयाच्या तेरा वर्षी असताना गाड्या धुणे त्यावेळेस मी ज्या ज्या गाड्या धुवायचो त्या गाड्यांबद्दल मी विचार करायचो कर की अशा प्रकारची गाडी मला घ्यायची आहे कालांतराने मला कळलं की त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात किंवा आकर्षण सिद्धांत असं म्हणतात कारण त्या लहान वयामध्ये गाडी धुत असताना गाड्या घ्यायचं एक स्वप्न होतं आणि कालांतराने मी यश मिळवत गेलो आणि आज ज्या ज्या गाड्या धुतल्या त्या त्या गाड्या मी घेतल्या असं सांगायला मला अभिमान वाटतो आणि युवकांना मी अनेक ठिकाणी सांगत असतो की स्वप्न पहा स्वप्न जगा आता हा प्रसंग प्रवास सुरू झाल्यानंतर पुढे साधारणतः लहानपणी जेव्हा वडील वारले त्यानंतर मुंबईमध्ये आम्ही आलो आईने आम्हाला सांभाळला आई टेलरिंग व्यवसाय करत होती आणि त्यातून मग त्या स्लममध्ये एरिया विभागा सुरू झाला शाळेमध्ये तिथे आम्ही शिकलो महानगरपालिकेच्या नंतर कॉलेज जीवनामध्ये गेलो साधारणतः कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग सिद्धार्थ कॉलेज आम्ही होतो आणि वयाच्या सोळा सतरा वर्षामध्ये त्याच वेळेस आईला मदत करावी म्हणून छोटे मोठे व्यवसाय करत होतो आणि कॉलेज करता करता एक मुंबई आय टी आयमध्ये तिथे स्टायपेंड मिळतो म्हणून तिथं आय टी आयमध्ये की मी एक कोर्स जॉईन केला आणि त्या ठिकाणी माझ्याकडे असणाऱ्या गुणांमुळे मला एक लिडरशिपची स्किल मिळाली म्हणजे मला एक जी म्हणून एक त्या ठिकाणी पदवी मला इलेक्शनला उभा राहिलो आणि मी निवडून आलो त्यातून लिडरशिपची स्किल मला येत गेली आणि स्टायपेंड मिळत असल्यामुळे पैसे मिळत राहिले मला साधारणतः तेरा चौदा वर्षाचा असताना एकदा मामाने गावावरनं फणस आंबे आणले होते आणि मामा आजारी पडला मग हे आंबे फणस कसे विकायचे आणि मग तो आईला सांगायला आला की माझे आंबे फणस विकायचेत खूप मोठं लॉस होऊ शकतं आणि वटपौर्णिमेमध्ये साधारणतः दोन तीन दिवसामध्ये वटपौर्णिमधे तो फणस आंबे विकायचे असतात आणि मी वयाच्या तेरा वर्षी मग आईला म्हटलं मामाला म्हटलं की मी हे आंबे फणस विकू का आणि मग मा मामा म्हणाला की तू विकशील का तर हो आणि मी मग मा माझ्या मित्रांना घेऊन वेगळ्या ठिकाणी स्टॉल लावून आंबे फणस ते विकले आणि त्या पहिल्या वेळेसच मला चांगल्या प्रकारचा फायदा झाला आणि मग कालांतराने मी तो व्यवसाय पुढे पंधरा वर्ष करत राहिलो आंबे फणसाबद्दलचा आणि त्यातून एक सिजनल व्यवसाय देखील करून आपल्याला पैसे कमवतात हे कळलं म्हणजे मुळात जो माझा अपमान झाला होता त्यातमा तुम्हाला एक कळलं होतं की आपल्याला गरीब म्हणून जन्माला आलो आहोत पण गरीब म्हणून मरायचं नाही आहे आणि म्हणून मग काहीतरी काय ना काय काय ना काय करून आपण पैसे कमवायचे आईला हातभार लावायचा हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर होता म्हणून मग आंब्या फडणचा बिझनेस मग दरवर्षी कधी फटाकड्यांचा बिझनेस कधी इतर छोटे मोठे व्यवसाय सिजनल जे आपण ज्याला म्हणतो ते मी करत गेलो आणि मग कॉलेजमध्ये आल्यानंतर कॉलेजमध्ये काम करता करता कॉलेज शिकत होतो आणि त्याच वेळेस एकदा साधारणतः वयाच्या एक अठरा वर्षाच्या आसपास एक एल आय सी डेव्हलपमेंट ऑफिसर होते आमच्या सोसायटीत राहणारे आणि त्यांनी सांगितलं की तू खूप चांगलं बोलतोस तर माझ्या काय एजंटला वगैरे तू मार्गदर्शन कर त्यांना सांग काही गोष्टी तर मी सहज पहिल्या त्या ठिकाणी गेलो आणि तिथे काही लोकांना सांगितलं की कशाप्रकारे पुढे जायचं बिझनेस करायचं काय करायचं कॉन्फिडन्स काय असतो ह्या काही गोष्टी थोड्याशा मला माहिती होतं मी त्या सांगितल्या आणि त्यांनी मला पहिल्या वेळेस त्या ठिकाणी पाचशे रुपये दिले माझ्या हातामध्ये माझं मानधन म्हणून आणि मला कळलं की अशा प्रकारे चांगलं बोलल्यानंतर पैसे मिळतात आणि मग त्याच वेळेस एका मित्राने मला एक प्रोडक्ट मार्केटिंगचं काम सांगितलं की तू हे प्रोडक्ट मार्केटिंगचं काम करू शकतोस आणि मी ते सुरू केलं आणि बघता बघता त्यातून बऱ्यापैकी मला मी अनेक महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये फिरायचो आणि प्रोडक्ट विकायचो प्रोडक्टबद्दल लोकांना सांगायचो प्रशिक्षण द्यायचो वाचन थोडंसं वाढवलं होतं कारण त्याला प्रशिक्षण लागतं जेव्हा आपण प्रोडक्ट विकतो तेव्हा त्यावेळेस आणि मग त्या प्रशिक्षणातून माझं ज्ञान वाढलं आणि मला कळलं की बाबा आपण काही ठिकाणी बोलू शकतो मला त्या ठिकाणी संधी मिळाली बोलण्यासाठी वगैरे आणि हळू बोलता 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 त्यातून मला खूप चांगल्या प्रकारची संधी मिळत गेली पैसे मानधन मिळत गेले आणि त्यातून एक प्रशिक्षक माझ्यामधून पुढे आला त्यामुळे प्रशिक्षण व्यवसायामध्ये अशा प्रकारे पुढे मी आलो आणि मग एकदा मी आजारी पडलो होतो आणि कावी झाल्यानंतर सर डॉक्टर म्हणाले पंधरा वीस दिवस तुम्ही आता आराम करा कारण खूप धावपळ करतात इकडे तिकडे पडत फिरत असल्यामुळे पाणी बदली होतो खाण्यामध्ये फरक पडतो त्या पंधरा दिवसामध्ये मी अनेक पुस्तकं वाचली आणि मी काही मुद्दे नोट करायला सुरुवात केली आणि मी लिहिता 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 साधारणतः एक दोनशे पानाचे माझी एक वही तयार झाली आणि मी अनेक ठिकाणी गेले तर लोकं विचारायचे मला की तुमचं पुस्तक वगैरे आहे का मग मला कळलं की एखादं पुस्तक हो लिहायला पाहिजे म्हणजे एखादी समस्या आली एखादी संधी कशी येते हे मला त्यातून कळलं आणि मी ते दोनशे पाणी लिहिलेलं त्यातून मी एक पुस्तक बनवलं जे माझं पहिलं पुस्तक होतं मला मोठं व्हायचं आहे एक स्वप्न जे मनामध्ये असतं की प्रत्येकाला मोठं व्हायचं वाटतं आणि मग ते पुस्तक लिहिलं आणि मग अनेक कार्यक्रमात माझं ते पुस्तक विक्री व्हायला लागलं आणि मग त्या पुस्तकातून माध्यमातून मला खूप चांगल्या प्रकारचे पैसे मिळायला लागले मग लिखाण हे एक माझी आवड तयार झाली आणि मग आता पंधरा एक पुस्तकं मी लिहिलेत त्यातलं प्रचंड गाजलेलं पुस्तक मला श्रीमंत व्हायचंय या पुस्तकामध्ये मी सांगू इच्छितो की एक कोल्हापूरची संस्था होती अजब प्रकाशन म्हणून शीतल मेहता त्यांनी कोणतेही पुस्तक पन्नास वेळे ते विकायचे आणि मला वाटलं होतं की माझं पुस्तक यांच्यामधून विकलं जावं कारण खूप मोठ्या प्रमाणात त्यांची विक्री व्हायची खूप मोठ्या प्रमाणात स्टॉल असायचे मग मी त्यांना म्हटलं माझे पुस्तक तुमच्याकडे विकल विकलं जावं अशी माझी इच्छा होती आणि मग त्यांनी वाचलं बघितलं तरी प्रशिक्ष ते ठेवलं विकायसाठी आणि त्या माध्यमातून मी महाराष्ट्रभर पसरलो कारण ते पुस्तक महाराष्ट्रभर विकलं जायचं आणि मग मा त्यातून मला एक प्रसिद्धी मिळाली मला त्यातून एक कळायला लागलं खूप लोक मला अप्रोच व्हायला लागले त्यामुळे स्वप्न तुमची मोठी असलं मी नेहमी सांगतो मंजिले उन्ही मिलते जिनके स्वप्नो मे जान होती आहे से कुछ नाही होता बुलंद हौसलोसे उडान होती आहे मग स्वप्न ठेवलं तर स्वप्नाच्या माध्यमातून तुम्हाला पुढे जाता येतं आणि मग त्या प्रत्येक प्रसंगातून पुढे गेलो आणि मग त्यातूनच जे काही पैसे मी गोळा केले होते त्या गोळा केलेल्या पैशातून मी पनवेलजवळ जागा विकत घेतली दोन एकरची त्यावेळेस ती जागा खूप स्वस्त प्रमाण मिळाली कारण आजपासून ती एकवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि पूर्ण डोंगर होता पूर्ण तो खाली असा खड्डा होता त्यामुळे ती जागा घेताना देखील खड्ड्यामध्ये जागा कशी घ्यायची हा एक प्रसंग होता किंवा काय करायचं पण जागा घेतली मी घेतल्यानंतर मी त्या ठिकाणी एक छोटंसं घर बांधलं झाडं वगैरे लावली आणि एक दिवशी अचानक त्या ठिकाणी सकाळी मला फोन आला सकाळी साडेपाच वाजता की तुमच्या घरी दरोडा पडला आहे तुमच्या फार्म हाऊसवरती आणि त्या घाबरत मी तेवढाच फोन कट झाला परत त्या व्यक्तीचा फोन लागला नाही मी ठाण्यावरनं गाडी घेऊन तिथे गेलो कारण माझ्या आईच्या फार्म फार्म हाऊसवरती राहत होती आणि मनात भीती होती की आता काय झालं असेल दरोडा पडला म्हणजे आईला मारलं काय झालं का असेल असे अनेक प्रश्न गाडी चालवत असताना डोक्यामध्ये येत होते आणि मी त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिलं तर आई रडत होती पण देवकृपेने काही आईला झालं नव्हतं फक्त आईच्या गळ्यात ती चेन घेऊन गेले होतं त्याच दिवशी तिथे चार पाच ठिकाणी दरोडा पडला होता एक ठिकाणी तर डायरेक्ट त्याने हातपाय तोडले होते एका माणसाचे दुसऱ्या फार्म हाऊसवरती आणि मग दुसऱ्या वर्षी पेपरामध्ये बातमी देखील होती मोठ्या हेडलाईनमध्ये सामना पेपरमध्ये कामेरकर फार्म होती दरोडा तर हा प्रसंग खूपच आम्हाला त्रासदायक होता खूपच प्रसंग वाईट प्रसंग आला होता आणि मनात काही स्वप्न होती की आपण आता फार्म हाऊसचं पुढे हॉटेल बनवायचे भाड्यान द्यायचे ती सगळी स्वप्न क्षणात खाली उतरली तर आम्ही सगळेच दुःख झालो होतो सगळ्यांनाच काय करायचं भीती वाटत होती आणि आम्ही तो फार्म हाऊस बंद केला चक्क आणि आम्ही पुढे दोन वर्ष तिकडे गेलोच नाही दोन एक वर्षानंतर रहदारी वाढली लोक यायला लागली जायला लागली मग मा आम्हाला कळलं की पुन्हा आपण त्या जागेमध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि मग पुन्हा आम्ही रंगोटी करून बिडं सगळी हे करून व्यवस्थित करून मग ती जागा आम्ही भाड्यान द्यायला सुरुवात केली फार्म हाऊस म्हणून आपण ते घर वगैरे भाड्यान द्यायला सुरुवात केली त्यातून एक नवीन व्यवसाय माझा ह्याच्यामध्ये आला तो व्यवसाय होता हॉटेल रिसॉर्ट व्यवसायाबद्दलचं तिथे आम्ही चालू केलं दोन चार वर्ष पाच वर्ष चांगल्या प्रकारे चालला तो परत एक आणखीन प्रसंग आला की मुंबई गोवा रोडचं रुंदीकरणाची सुरुवात झाली आणि त्यावेळेस रेस्टॉरंट बांधला होतं आम्ही हायवेला साधारणतः एक दहा पंधरा लाखाचा खर्च आम्ही केला होता हा पैसा उभा करताना देखील खूप कष्टाने म्हणजे आईने पैसे दिले होते त्यानंतर मामांकडनं उधार घेतली होती असं कोणते बांधलं होतं आणि कलेक्टरची नोटीस आली तसेच नोटीस आली की तुम्हाला पुढच्या आठ दिवसामध्ये हे तोडायचं इथे हायवेचं काम सुरू होतं आम्हाला नोटीस आली की तुम्ही पैसे घ्यायला जावा तुमचे आणि हॉटेल तोडून द्या आम्हाला पण आम्ही तोडलं नाही आणि आठवड्यापर्यंत अचानक ते लोक आले आणि त्यांनी ते रेस्टॉरंट आमचं तोडलं मग ते चालू बिझनेस होता ज्यातून पैसे मिळत होते आम्हाला तो पूर्ण उदरनिर्वाह आमचा बंद झाला तर खूप मोठा प्रसंग झाला आणि ह्यातून परत बाहेर कसं पडायचं आणि मग अशा परत पैसे कुठे उभे करायचे आणि मग एक माझ्याकडे ठाण्यामध्ये एक छोटासा फ्लॅट होता चाळीस एक लाखाचा तो फ्लॅट मी विकला विकताना खूप प्रसंग आले आईबा आणि मिसेस आले की हा विकून कसं काय आपण पुढे करायचं व्यवसाय पण काहीतरी कारण गरजे होतं उदरनिर्वाह करण्यासाठी मग त्या पैशातून आम्ही तो फ्लॅट विकून एक छोटासा लॉज बांधला रूम तिथे मांडले रेशन उभं केलं आणि पुन्हा आमची ती स्ट्रगल होता तो पुन्हा सुरू झाला आणि परत सारंडा वर्षभरामध्ये आम्ही पुन्हा स्टेबल झालो आणि मग परत पुढे यशाकडे वाटचाल सुरू झाली तर हे असे अनेक प्रसंग मध्ये मध्ये असताना एक कायम मला नेहमी माहिती होतं की समस्या एक टेम्पररी असते नथिंग इज इम्पॉसिबल एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ त्यामुळे इम्पॉसिबल जो म्हणतो की आय एम पॉसिबल हे मला माहिती होतं आणि त्यामुळे अनेक प्रसंगावर ती मात करण्यासाठी मग मा अनेक यशस्वी लोकांची पुस्तकं वाचणे अनेक लोकांना भेटणं अशा भेटल्यामुळे मला त्यातून त्यांचे त्यांना भेटल्यानंतर काही गोष्टी मला समजायच्या आणि हे खूप मला चांगल्या प्रकारे कळलं होतं की अशा प्रकारे आपल्याला पुढे जाता येतं त्याच वेळेस आमच्या गावी एक मंडळ होतं नवतरुण मंडळ म्हणून आणि मी त्या ठिकाणी त्या कमिटीवरती सहसचिव सचिव म्हणून मी त्या पदावरती होतो आणि तिथे काम चांगल्या प्रकारे करत असताना गावातल्या एका व्यक्तीला वाटलं की हा खूप जास्तच पुढे जातो आहे जास्त लेडी घेऊन काम करतो आहे तर छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मग विरोध व्हायला लागला आणि त्याने एक प्रसंग मांडला की हा या गावातला नाही आहे म्हणजे मी आजीच्या गावी राहत होतो आणि माझं गाव वेगळं होतं तर हा गावातला नाही त्यामुळे ह्याला तुम्ही कम्युटीत ठेवू नका आणि मग तो खूप मोठ्या प्रमाणात राजकारण झालं आणि मग त्याला विरोध झाला आणि मग मी म्हटलं ठीक आहे मला तिने मला तिथं सांगितलं की तू राजीनामा दे तू ह्या गावातला नसल्यामुळे मग मी विचार केला की आता आपण सोडूया आणि आपण स्वतःची एखादी संस्था उभी करूया सामाजिक कार्य करूया आणि साधारणतः वाढदिवस असलं की आपण लोकांना पार्टी देतो बड्डेसाठी मग माझा वाढदिवस होता तर मी म्हटलं आपण एखादी का सामाजिक कार्य करूया आणि मग आदर्श प्रतिष्ठान नावाने आम्ही संस्था चालू केली ज्यात आम्ही लोकांना पुरस्कार देतो प्रेरणा देतो सामाजिक कार्य करतो वृद्धाश्रम मदत करतो आणि मग तो झालेला प्रसंग अपमान लोकांशी भांडण न करता मी विचार केला की के आपण संस्थेच्या माध्यमातून आणखीन चांगलं काम करूया लोकांना आपल्या संस्थेबरोबर घेऊया आणि तो ही पॉझिटिव्ह घेतला म्हणजे आपण असं म्हणतो की न हारता न थकता कायम प्रयत्न करत राहा त्या प्रयत्न तुम्हाला पुढे जाता येतं त्यामुळे मग त्यातून मी प्रयत्न केला आणि स्वतःची संघटना उभी केली त्यानंतर प्रशिक्षण व्यवसायामध्ये असताना आणखीन एक संघटना आम्ही उभी केली कारण प्रशिक्षकांना अनेक ठिकाणी अपमान सहन करावा लागतो त्यांचं मानधन मिळत नाही बऱ्याच त्यांना अपमानकारक बोललं जातं मग त्यांच्यासाठी बोलायसाठी कोणतरी असा म्हणून आम्ही एक संस्था बोलली त्याचं नाव आहे ट्रेनर्स असोसिएशन ऑफ इंडिया ज्या माध्यमातून पूर्ण भारतातल्या प्रशिक्षकांना ट्रेनर्सना आम्ही एकत्र केलं आणि त्यांच्या चांगल्या गोष्टींसाठी आम्ही त्यांच्याशी बोलतो त्यांना एकत्र करतो त्यामुळे ही लीडरशिप स्किल त्यातून डेव्हलप झाली आणि लोकांमध्ये लोकांनी कशा प्रकारे अपमान सहन करू की पुढे जाता आला पाहिजे हे काही गोष्टी मी शिकलो आणि मी युवकांना सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेस अपमान झाला की भांडण न करता आपण त्या अपमानातून चांगलं पॉझिटिव्ह वेने घेऊन आपण पुढे कसं जाऊ शकतो जसं गांधीजींना ट्रेनमधून ढकललं होतं त्यातून ते इंडियामध्ये आल्यानंतर त्यांनी एक लढा उभा केला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे प्रसंग असे आल्यानंतर आपण त्यातून बॅक कसं करायचं असतं आणि तसं केलं तुम्ही पुढे जात असता म्हणजे मी नेहमी सांगत असतो आयुष्यामध्ये यशस्वी होताना या जगामध्ये दोन प्रकारची लोकं असतात एक मॅचिंग पर्सनॅलिटी एक अनमॅच पर्सनॅलिटी तर जेव्हा तुम्ही पर्सनॅलिटी मॅच करता तुम्ही कोणाशी सम लोकांशी मॅच करून चालता तेव्हा तुम्हाला त्यातून खूप चांगला फायदा होतो तुमचा सक्सेसचा रेशो वाढतो म्हणून मॅच करत जावा कुठेही विरोध न करता आपण त्यातून चांगला पाया कसं जाऊ शकतो हे त्यातून मी शिकत गेलो मग ती लिडरशिपची स्किल आल्यामुळे माझ्या व्यवसायाला देखील ते फायदा झाला व्यवसाय करत असताना बराच वेळ जेव्हा सुरुवातीला आपण करतो बऱ्यापैकी व्यवसाय चांगला चालतो जसं रिसॉर्ट व्यवसाय माझा सुरू झाला पण अडचणी येत गेल्या कारण व्यवसाय वाढायला लागला मग लोकांच्या समस्या लोकांच्या अडचणी त्यांचे फीडबॅक त्यांचे टेस्टिंग मोनि हे येत गेले मग त्याच्यामध्ये अजून सुधारण्यासाठी माझी पत्नी माझी मिसेसने पण मला साथ दिली माझी पत्नी श्रद्धा कामेरकर माझी आई वनिता कामेरकर दोन मुलं आहेत नंतर कालांतराने मुलं देखील माझ्याबरोबर आली आणि त्यांनी देखील म्हणजे लहानच मुलं आहेत सतरा अठरा वर्षाची मुलं असताना त्यांनी मला साथ दिली पण त्यातून खूप चांगल्या प्रकारे पुढे होत गेलं आणि जसं आपण सगळ्यांना माहिती आहे कोविडमध्ये तर कोविडमध्ये रिसॉर्ट व्यवसायाला खूप मोठा फटका बसला आम्हाला पंचवीस लोकांचा स्टाफ माझ्याकडे आहे आणि अचानक कोविड झाल्यानंतर पूर्णपणे बिझनेस ठप्प झाला आणि महिन्याचा जो ओव्हरहेड होता तीन तीन चार लाखाचा तो तर आपला कंटिन्यू चालू होता कारण माणसं तिथे कामाला होती त्यांचं जेवण तिथे चालू होतं अशा प्रसंगामध्ये पुन्हा उभारणी घेण्यासाठी मग पैसे उभे करणं गरजेचं होतं त्याच वेळेस बरेचसे पैसे जे माझ्याकडे होते ते सगळे पैसे मी बिझनेसमध्ये लावून बसलो होतो त्यामुळे आता पुढे कसं वर्षभरात पैसे आपण उभे करायचे कशाप्रकारे सर्व्ह करायचा हा मोठा प्रश्न समोर पडला होता कारण आपल्याला जी लिक्विडी म्हणतो जो लिक्विड फंड असल्यामुळे तो मोठा इश्यू झाला होता आणि मग पुन्हा एकदा काही प्रॉपर्टी होत्या मग एखादी प्रॉपर्टी विकून आपण घेऊ शकतो का तर एक साठ लाखाची प्रॉपर्टी मी तीस लाखामध्ये विकली कारण का आता आपल्याला त्या कामगारांचा पगार देणं गरजेचं आहे आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करणं गरजेचं आहे इतरांना मदत करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तो एवढा मोठा लॉस मी केला पण एक कॉन्फिडन्स होता की पुन्हा आपल्याला उभारी घेऊन आपण पुन्हा ती प्रॉपर्टीनंतर घेऊ शकतो पण आता आपल्याला गरजेचं आहे आपल्या स्टाफला सांभाळण्यासाठी आपल्याला सांभाळण्यासाठी आणि तो तो आम्ही एक खूप मोठी रिस्क जी म्हणतो उद्योजक रिस्क घेतो ती रिस्क अशाच प्रकारची घ्यायची असते कारण त्यावेळेस जर थकलो असो त्यावेळेस जर कामगार कामं सोडून निघून गेले असते तर परत कोविडनंतर आपल्याला उभं राहणं खूप मोठं पडलं असतं कठीण पडलं असतं आणि मग त्यामुळे हा सगळ्या गोष्टीतून मला युवकांना देखील मी सांगू इच्छितो की कॅल्क्युलेटरीज हो जी म्हणतो ती आपण घ्यायला पाहिजे नेहमीच आपल्या हाताला हातामध्ये काही गोष्टी आपण ठेवल्या पाहिजेत आणि एक कन्सेप्ट असो ज्याला आपण म्हणतो पॉसिबिलिटी थिंकर काय होऊ शकतं हा विचार करणं गरजेचं असतं काही प्रसंग कोविडसारखे येतात जे अचानक येतात पण ते देखील काही प्रसंगाबद्दल माहिती असतं आपल्याला त्या प्रसंगाबद्दल काही गोष्टी होऊ शकतात हे विचार करून चाललं पाहिजे एक मोठी समस्या परत एकदा माझ्याकडे सम आयुष्यामध्ये आली ती म्हणजे साधारणतः दोन हजार सोळाची गोष्ट आहे माझ्या आईला आजार आला तिला डायबिटीस होता त्यामुळे पुढे आजारी पडली आणि मग तिला किडनी तिची फेल झाली पहिली एक दुसरी नंतर दुसरी पण मग तिला डायलिसिस करायला लागायचं आणि अशा वेळेसच माझ्याकडे एक साडेरे क्लब नावाच्या संस्थेची जबाबदारी होती रिजनल हेड म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती बँकेवरती मी डायरेक्टर असल्यामुळे बँकेची जबाबदारी माझ्यावरती होती माझी रिसॉर्टची जबाबदारी सगळं करत असताना आईची जबाबदारी की आईला आता आजारी आईला हात गरज आहे भावनात्मक तिला बरोबर घेऊन जाण्यासाठी तिला डायलिसिस करण्यासाठी मला जावं लागायचं रोजच आणि तो प्रसंग खूप कठीणदायक होता कारण सगळं मॅनेज करणं सगळ्या जबाबदारीतून पुढे जाणं स्वतः तब्येत सांभाळणं ह्या सर्व गोष्टी खूप चॅलेंजिंग होत्या आणि वर्षभर डायलिसिस आईला होतं आणि वर्षभरानंतर आई वारली पण आईशी जास्त अटॅच मी होतो कारण त्या आईने लहानपणी मला तिचे तिचा नवरा वारला असताना तिने कठीण परिश्रम करून पुढे आणलं होतं त्यामुळे आईबद्दल कायम मी अनेक लोकांना सांगू इच्छितो की कि किती जरी काही झालं तरी आईवडिलांना सांभाळणं आई आईवडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं त्यांच्याशी आपुलकीने बोलणं हे खूप गरजेचं आहे आणि शेवटच्या कालावधीमध्ये मी आईबरोबर असल्यामुळे आई, आई पण खूप समाधानाने हे जग सोडून गेली खूप आनंदाने सोडून गेली त्यामुळे ती कुठेही खंत आईला किंवा मला नव्हती पण मी सांगू इच्छितो की नेहमी आपण आईवडिलांबद्दल प्रकारे आपण त्यांच्याबरोबर सोबत राहणे गरजेचं आहे मग त्या कालावधीमध्ये थोडंसं स्ट्रेसमध्ये होतो पैसे तर होते पण आईवडील नसल्यामुळे ती एक कमी होती माझ्याकडे पण कालांतराने काही माणसं चांगली भेटत गेली ज्यांना आईवडिलांसवरूपात बघत गेलो मी मग डॉक्टर विजयवाड मॅडम असतील अशोक चिटणी सर असतील जे मला आज आधार देत असतात आणि त्यामुळे त्याच्या माध्यमातून पुढे मी आणखीन चांगल्या प्रकारे पुढे यश प्राप्त करत गेलो मित्रांनो व्यवसाय करताना मी नेहमी सांगत असतो की उद्योजक वा श्रीमंत व्हा मी नेहमी म्हणतो कशा आहात लोक म्हणतात श्रीमंत श्रीमंत या शब्दामध्ये जादू आहे कारण श्रीमंती हा थॉट असतो श्रीमंती फक्त पैशाने नसते श्रीमंती तुमच्या विचारामध्ये असते श्रीमंत तुमच्या मैत्रीमध्ये असते श्रीमंत तुमच्या परिवारामध्ये असते हा श्रीमंतीबद्दल मी जेव्हा सांगतो तेव्हा मी आवर्जून बोलत असतो की तुम्ही नेहमी आनंदी राहणं गरजेचं आहे आनंदी राहणं हे पाप नव्हे परंतु आनंदी न राहणे असा काही दुसरा शाप नव्हे आणि जेवढा तुम्ही जास्त आनंदी असता तेवढी जास्त तुम्ही प्रभावशाली बनता जास्त तुम्हाला बिझनेस करताना त्याचं त्याचा फायदा मिळतो प्रोत्साहन मिळतं मी तरुण पिढींना उद्योजकांना सांगू इच्छितो की तुम्हाला बिझनेस करताना खूप अडचणी येतात जसं जेव्हा माझा लहानपणी अपमान झाला होता त्या अपमातून मी शिकलो की मला काहीतरी करायचं आहे आणि मग त्यात काही गोष्टी होत्या की जेव्हा मी स्लबमध्ये होतो त्यावेळेस तिथे खूप गोष्टी बिघडण्याचा चान्स होता मग तिथे सगळे प्रकारचे व्यवसाय चालायचे मग ते दारू असेल भट्टी असेल सिगरेट पिणं असेल व्यवसाय असेल सगळ्या प्रकारचे व्यवसाय त्या स्लबमध्ये चालायचे पण त्यातून बिघडण्याच्या परिस्थितीमध्ये असून देखील मी चांगल्या प्रकारे सुधारलो चांगल्या प्रकारचा मार्ग निवडला तर तो, तो कॉन्शियसली आपण निवडला निवडू शकतो आता व्यवसाय करताना छोट्या छोट्या गोष्टींच्या टिप्स असतात ज्या आपण प्रामुख्याने बघणं गरजेचं असतं जे त्याच्यामध्ये एक सॉट नावाचा कन्सेप्ट असतो एस डब्ल्यू ओ टी सॉर्ट की बिझनेस करताना पहिलासुद्धा सॉर्ट करून घ्या स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटी थ्रेड तुमच्या काय त्याबद्दल माहिती करून घ्या बिझनेस चालू करताना रिझर्व्ह काय फंड तुमच्याकडे असणं गरजेचं असतं कुठल्याही प्रकारची परिस्थिती येऊ हो शकते बऱ्याच वेळेस तुम्हाला अपमानकारक गोष्टी मिळतात तुम्हाला तो अपमान सहन करून बिझनेस करावा लागतो म्हणजे जेव्हा रिसॉर्ट होती मी जेव्हा काही काउंटरला कधी कधी जातो मी बघायला की कसं लावलाय बुफे आणि तिथे एखादा माणूस मला सांगतो ए व पाणी बॉटल ना हे जेवण संपलंय तुम्ही जेवण लावा हे करा ते करा मग अशा प्रकारच्या काही गोष्टी मालकाला म्हणजे तिथे त्याला माहित नाही मी मालक असतो पण तिथे आपल्याला सहन करावं लागतो मी बोलून चालणार ना की मी मालक आहे मला असं का म्हणत आहे त्यामुळे तुम्हाला तिथे स्वतः तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये असता तुमच्या काउंटरवरती असता किंवा तुम्ही व्यवसायामध्ये असता तेव्हा तुम्हाला एक स्वतः तिथे कामगार म्हणून तुम्हाला वाभरायचं असतं आणि त्यातून तुम्हाला पुढे जायचं असतं बिझनेसमध्ये काही गोष्टी मी प्रामुख्याने सांगत असतो ते म्हणजे असं की वाचन वाढवा का यूट्यूबचे चांगले व्हिडिओ पहा प्रामुख्याने जोश टॉकसारखे सारखे काही यूट्यूब आहेत चॅनलवरती तुम्हाला काही चांगल्या व्हिडिओ बघायला मिळतील अनुभवी यशस्वी लोकांच्या या आवडजून तुम्ही पहा त्यातून तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात तर जो शिकेल तो टिकेल असं मी नेहमी सांगतो वाचेल तो वाचेल वाचेल तो शिकेल शिकेल तो टिकेल आणि टिकेल तोच जिंकेल त्यामुळे टिकून राहण्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असतं वाचणं गरजेचं असतं आणि आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्यामध्ये आनंद घेत घे तुम्ही व्यवसाय करा आनंद घेत घेत तुम्ही चांगल्या गोष्टी करू शकता आणि मी आज पूर्णपणे आयुष्यामध्ये तो आनंद घेतो मी कृतज्ञ व्यक्त करतो त्या प्रत्येक व्यक्तीचं ज्यांच्यामुळे मला आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळाल्या आणि हा कृतज्ञता भावना की तुमच्याकडे असणं गरजेचं असतं ज्याला आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो त्यामुळे नेहमीच हा ग्रॅटिट्यूड तुम्ही ठेवा त्या प्रति ग्रॅट्युट्यूडमुळे तुम्हाला त्याचं यश संपादन करता येतो शेवटी एवढंच म्हणतो जाणताहू मंजिल काणताहू मंजिल है अभि तो सफर का इरादा किया है नारूगा कभी जिंदगी में मैंने औरों से नाही अपने आप किया है अपने आप हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका